मी जाऊन इथं फिरत असताना जेव्हा आलो तेव्हा आल्या दर्शन तुम्ही चंद्रकांत दादांचे वक्तव्य आजपर्यंत जर बघितले तर कदाचित तुम्हीच म्हणता की त्यांच्या वक्तव्याला जास्त सिरियसली घ्यायची जरूरत नाही. काही वक्तव्य त्या ठिकाणी करत असतात, जसं त्या परिसरामध्ये चंद्रकांत दादा आहेत तसं या परिसरामध्ये दानवे साहेब आहेत. त्यामुळे खूप अशा जे काही राजकीय हेतूतून केलेल्या वक्तव्याला जास्त महत्त्व कुणी देऊ नये. जे बी जे पीकडनं खासदार झाले आहेत त्यांना त्या ठिकाणी तिथं जे त्यांचे नेते आहेत त्यांच्या बाजूने बोलणं हे त्यांच्या बाजूने योग्यच आहे. त्यामुळे त्यांनी त्यांच्या बाजूने त्यांच्या पार्टीसाठी जो बोललेली गोष्ट आहे ती आहे आणि एक न्यायप्रविष्ट ती गोष्ट आहे. त्यासाठी आम्ही सर्वजण आणि सगळ्या पार्ट्यांना घेऊन त्या ठिकाणी आम्ही सर्वजण प्रयत्न करतच आहोत. ते मला ते आश्चर्य वाटतं त्यांचं ते स्टेटमेंट ऐकून, कारण मी इथल्या लोकांशी चर्चा करत होतो कोरोनाच्या काळामध्ये जेव्हा मंत्री महोदय स्वतः अख्ख्या राज्य फिरत होते, लोक आपापल्या मतदारसंघामध्ये होते, तेव्हा लोकांनी सांगितलं की कोरोनाच्या काळामध्ये ते बाहेरसुद्धा नाही आले. मग अशा परिस्थितीमध्ये बाहेर न येता त्यांना हे भाकीत करण्यासारखी इन्फॉर्मेशन कुठून आली काय माहिती. आता इलेक्शन सुरू आहे तेव्हा ते बाहेर पडत आहेत आणि अजितदादा आणि पवारसाहेबांनी त्यांच्या त्या वक्तव्याबद्दल बोललेलंच आहे. त्यांना फक्त त्यांचे बी जे पीच्या आमदारांना फक्त कुठेतरी आणि कार्यकर्त्यांना आपल्या पुरतं ठेवायचं आहे, बाहेर कुठं जाऊ नये म्हणून कदाचित त्या अनुषंगाने त्यांनी ते वक्तव्य केलं असावं. की ईडी हा जो विषय आहे तो आत्ता इतक्या वेळा वापरला गेला की त्याचं काही महत्त्व राहिलं नाही असं अनेक लोकांना वाटायला लागलं आहे. साहेबांपासून ती सुरुवात झाली तेव्हा काय झालं तुम्ही बघितलंय. त्यामुळे त्यांना वापरायचं असेल तर त्या ठिकाणी ते वापरतील, त्यांना जे काही करायचं. आता महाराष्ट्र पोलीस एवढी ताकदवान असताना सुद्धा त्या ठिकाणी योग्य पद्धतीने तिथं सुशांत सिंगचा जो दुर्दैवी घटना झाली त्याबाबतीत त्यांचं जे काही तपास होता चांगल्या पद्धतीने चालत असताना बी जे पी काय म्हणतो CBI आणा. त्यामुळे कुठं ना कुठेतरी त्या ठिकाणी ह्या ज्या केंद्र सरकारी सगळ्या बॉडीज आहेत त्यांचा वापर करून दबाव आणण्याचा प्रयत्न करतील. पण आणून आणून किती वेळा पार ते लोकांना काही प्रमाणात त्याचं नौशा झालं असं मला तरी.